प्रशासकीय उदासीनता प्रभावी राजकीय नेतृत्वाचा अभाव यामध्ये अडकलेल्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस वाईट झाली आहे आणि या दुरावस्थेमुळे अनेक निष्पाप आणि निरापराध नागरिकांचा बळी घेणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 लवकरच दुरुस्त व्हावा आणि आगामी काळात नागरिकांचे जीव वाचावे यासाठी आपल्या कार्यकर्तृत्वाने राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडं घालत उपहासात्मक चरमपूजा करत मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांनी 15 दिवसांमध्ये जलद गतीनं राष्ट्रीय महामार्गाचं काम न झाल्यास खासदार आमदार यांच्या नवे मतदारसंघामध्ये भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा दिला. गेल्या 7 वर्षापासून बंद आहे आणि सध्या काम जलद गतीने पूर्ण व्हावा. आता हा प्रश्न खासदार आमदारांच्या डोक्याच्या वरून गेलाय. पालकमंत्र्यांचंही या रस्त्यांवर लक्ष नाही आणि म्हणून लोकांच्या जनभावना आता ह्या माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी साहेबांपर्यंत पोहोचावा. त्यांनी या कामात स्वतः लक्ष घालावा आणि तातडीने हा रस्ता पूर्ण करावा. या उद्देशासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नितीनजी गडकरी साहेबांची चरणपूजा या ठिकाणी आम्ही केलेली आहे. त्यांच्या चरणाचा अभिषेक विधिवत हिंदू धर्माप्रमाणे पूर्ण केलेला आहे आणि गडकरी साहेबांनी हा रस्ता आता पूर्ण करावा एवढंच याचा एकमेव उद्देश आहे आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचला तर या रस्त्याचं काम पूर्ण होईल अशा अपेक्षा आम्ही ठेवतो. 15 दिवसात अत्यंत प्रगतीपथानं जर सुरू झालं नाही तर यानंतर खासदार आमदार आणि पालकमंत्री यांचे फोटो गळ्यात लटकून पूर्ण विधानसभा मतदारसंघात आम्ही भीक मागो आंदोलन करणार आहोत यांच्या नावाने आणि ते पैसे राष्ट्रीय महामार्गाला देऊन किमान खड्डे बुजवण्याचं तरी काम होईल अशी अपेक्षा ठेवणार आहोत. हे आंदोलन येत्या 15 दिवसात आम्ही करणार आहोत. याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, मनसे परिवहन सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रवीण शिरसाट, माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट दिनकर पालवे, सीताराम बुरुडे, योगेश रासने, नगरसेवक बंडू पाटील बुरुडे, भोरू मस्के, आर के चव्हाण, शहर सचिव संदीप काकडे, राजू गेली, सोमनाथ फासे, लक्ष्मण डांगे, अशोक आंधळे, एकनाथ सानप, मनसे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणी आदी हजर होते. न्यूज रिपोर्टर सचिन दिनकर, एस9 मीडिया, पाथर्डी.